नगरसेविका उज्ज्वला अंबवणे यांच्यातर्फे भव्य दहीहंडी उत्सव गांधी चौक बदलापूर येथे आयोजित करण्यात आला. सागर अंबवणे यांनी पहिल्याच वर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला. तसेच यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील केला. अनेक गोविंदा पथकांनी येथे हजेरी लावून प्रत्येक गोविंदा पथकाने वेगवेगळे थर रचून सलामी दिली आणि दहीहंडी उत्साहात पार पडली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. यावेळी गाणे नृत्य यांचे सादरीकरणही करण्यात आले. वेगवेगळ्या उत्साहा बरोबरच सामाजिक कार्य पण या कार्यक्रमात करत असतात. या प्रसंगी नगरसेविका उज्ज्वला आंबवणे, उल्हास आंबवणे, सागर आंबवणे तसेच अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. उल्हास हरिचंद्र आंबवणे बोलतो, शिवसेना विभाग प्रमुख आहे. गेल्या 10 वर्षापासून या विभागात विभाग प्रमुख आहे. आता हा वार्ड क्रमांक शिवसेनेचा असल्यामुळे या वार्डातून शिवसेनेच्या शाखा ह्या ज्यांनी आयोजित हा कार्यक्रम केलेला हा पहिला वर्ष आहे आणि हा दहीहंडी 2015 सालाचा आहे. तर आता ह्या पहिल्याच वर्षात मी जवळजवळ ह्या दहीहंडीमध्ये आजच्या पथकांनी जवळ 40 ते 45 पथकांनी भाग घेतला होता. आणि दुसरं ह्यात आम्ही लेझिमचा कार्यक्रम, एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. एक वयस्कर लोकांसाठी, एक ज्येष्ठ नागरिक, हा एक त्यांच्याकरता एक भव्य कार्यक्रम ठेवला होता. त्यात बऱ्याचशाच आपल्या या भागामधील जवळ 200 ते 250 ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला, सहभाग घेतला होता आणि त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानून त्यांचा सत्कार केला. आता ह्याच्यापुढे जर आता मला जर असं आहे वाटलं चांगलं तर मी ह्याच्यानंतर बरंचच काय यामध्ये काय सुधारणा करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे या आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये नागरिकांना चांगला एक कार्यक्रम मी देईल अशी मी ड्रॉईंग घेतो. हा दहीहंडीसाठी प्रथम पारितोषिक म्हणून 15,551 हा पारितोषिक ठेवलेला आहे आणि त्यात प्रत्येक मंडळ सहभागी होऊन जो सलामी देतो त्याला आम्ही त्या 3 थरांना वेगळ्या, 4 थरांना वेगळ्या, 5 थरांना वेगळ्या, 6 अशा अनेक प्रकारचे असे बक्षीसं